तर माझी कन्या भाग्यश्री योजनेची व्याप्ती वाढवण्यात आली. आतापर्यंत 1 लाख वार्षिक उत्पन्न असलेल्या कुटुंबांनाच या योजनेचा लाभ मिळत होता. आता 7.5 लाखांपर्यंत वार्षिक उत्पन्न असलेल्या कुटुंबांना ह्या योजनेचा लाभ मिळणार आहे. या योजनेअंतर्गत एका मुलीनंतर माता किंवा पित्यानं कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केल्यास शासनाकडून मुलीच्या नावे 50,000 रुपये, तर 2 मुलींनंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केल्यानंतर दोन्ही मुलींच्या नावे प्रत्येकी 25,000 रुपये बँकेत मुदत ठेव योजनेत गुंतवण्यात येतील. आणि ह्या मुदत ठेवीवरचं व्याज मुलीला वयाच्या 6व्या आणि 12व्या वर्षी काढता येईल. तसंच मुद्दल आणि व्याज दोन्ही रक्कम वयाच्या 18व्या वर्षी काढता येईल. माता किंवा पिता ह्यांनी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केल्यानंतरच ठेवीची रक्कम मुलीच्या नावावर जमा करण्यात येईल. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.